नमस्कार, हेल्थ कोच विशाल साळुंके या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये उत्तम जीवनशैली आणि आयुष्यभर निरोगी राहण्याचं मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये होणारे आजार आणि त्यापासून बचाव करायचे उपाय सांगणार आहोत. पुढं जाण्याच्या अगोदर हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. ज्यावेळी आपल्या सगळ्यांना पावसाळा हा ऋतू खूप आवडत असतो, पावसाळ्यामध्ये सगळीकडे वातावरण देखील खूप सुंदर झालेलं असतं, पण हे सगळं होत असताना पावसाळ्यामध्ये आजार पडण्याचं देखील प्रमाण जास्त आहे. आपण पावसाळ्या मान्सून हेल्थ याबद्दल आज जाणून घेणार आहोत. मान्सून हेल्थ जाणून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट जाणून घेऊ आपण, आणि ती म्हणजे मान्सून इलनेस रिपोर्ट. वर्षातल्या सर्व महिन्यापेक्षा जे पावसाळ्यातले 4 महिने असतात, आपण पाहू शकाल की त्या महिन्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये सर्वात जास्त आजार पडायचं प्रमाण असतं. आता आपण पाहूया की मान्सून हेल्थ यामध्ये नेमकं कुठले कुठले आजार निर्माण होतात. त्याच्या अगोदर हे मान्सून हेल्थवर काळजी घेणं का गरजेचं आहे, का लक्ष देणं गरजेचं आहे, कारण या दिवसामध्ये मान्सूनमध्ये व्हायरसेस आणि बॅक्टेरियाचं जे प्रमाण आहे इतर ऋतूंपेक्षा डबल असतं, त्यामुळं आपण आजारी पडायचं प्रमाण वाढतं. हवेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळं हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम खूप ऍक्टिव्ह झाले असतात जे आपल्याला आजारी पडण्यासाठी मदत करतात. जर मान्सून जे डिसीजेस आहेत त्याचं लक्षणं लवकर लक्षात येत नाहीयेत आणि त्याच्यामुळं ते अनडायग्नोज झाल्यामुळं आपल्याला मेजर आजार होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं, योग्य वेळी जर निदान झालं, त्याच्यावर आपण बेसिक प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या, तर आपण पुढे होणाऱ्या मोठ्या आजारापासून वाचू शकतो. त्यामुळं मान्सून हेल्थवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्याच्या आरोग्यामध्ये पुढे पाहूयात आपण कुठले कुठले आजार पावसाळ्यामध्ये खास करून जाणून येतात. पहिला प्रकार असतो मॉस्किटो डिसीजेस, डासामुळे जे निर्माण होतात आजार, त्यापैकी मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं आणि भारतामध्ये तर हे प्रमाण सर्वात जास्त असतं. जसा पावसाळा सुरू होतो हे आजार खूप जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होतात. या प्रकारच्या आजारापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मच्छरदाणीचा वापर आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आपल्या घराच्या आसपास जे एक्स्ट्रा पाणी आपण साठवून ठेवलंय ते झाकून ठेवलं पाहिजे. आपले हात आणि बाथरूम्स रेग्युलर वॉश केले पाहिजेत. झोपण्यापूर्वी मॉस्किटो क्रीम्स मिळतात, त्याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर प्रदूषित पाण्यामुळे जे होणारे आजार असतात त्याचाही उद्भव खूप जास्त असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की दरवर्षी इंडियामध्ये 3.4 मिलियन पीपल हे या आजारापासून त्रस्त असतात. खास करून ह्या आजारामध्ये इम्युन सिस्टीमवर काम करणं गरजेचं असतं. प्रदूषित पाण्यापासून टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, हेपेटायटिस ए यासारखे आजार होत असतात. हे आजार होऊ नये यासाठी काय काळजी घेणे गरजेचं आहे. पहिले महत्वाचे, जो पाणी पितोय ते उकळून घ्या. उकळून थंड केलेलं पाणी पिणं गरजेचं आहे. फळं, भाज्या ह्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यानं धुवून घेणं गरजेचं आहे. स्वतःच घर आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी योग्य घेणं गरजेचं आहे. तुमच्या घराच्या समोरील ज्या गटारी आहेत त्या योग्य पद्धतीने झाकलेल्या आहेत, त्याची काळजी करणं गरजेचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांचं लसीकरण करून घेतलेलं आहे योग्य वेळी, याची काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा जो आजाराचा प्रकार आहे तो म्हणजे प्रदूषित हवेपासून होणारा प्रकार. यामध्ये खास करून कोल्ड किंवा फ्ल्यू होतो. ज्या लोकांना इम्युन सिस्टीम वीक आहे त्या लोकांना तर याचा खूप जास्त परिणाम होतो. जसं की सतत नाक वाहणं, घसा दुखणं, डोळ्यामध्ये पाणी येणं, ताप येणं, सर्दी येणं हे प्रकार यामध्ये लक्षण दिसून येतात. यापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला महत्वाची काळजी करणं गरजेचं आहे की शिंकताना आपलं तोंड आणि आपलं नाक हे झाकून घेणं गरजेचं आहे. जे पाणी पितोय ते पाणी योग्य पद्धतीनं गरम करून गार केलेलं पाणी प्यावं.
ज्या व्यक्तींना सर्दी ताप खोकला झालेला आहे त्यांच्यापासून आपल्या घरातल्या लहान मुलांना दूर ठेवणं, सोशल डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो त्याबद्दल आपल्या मुलांना घरामधूनच माहिती करून देणं आणि आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीनं व्हेंटिलेशन असेल याची काळजी करून घेणं. मित्रांनो, या जर बेसिक गोष्टी आपण करून घेतल्या तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्या घरातील जे व्यक्ती कुटुंब आहेत ते आजारी पडायचं प्रमाण खूप कमी होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आजारी पडणार नाहीत आणि या सुंदर अशा पावसाळ्याचा आपण आनंद घेणार आहोत. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा शेअर करा, लाईक करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आरोग्याबद्दल आणखीन कुठल्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन हवं हे नक्कीच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या या सेशनसाठी थँक्यू, थँक्यू सो मच.